श्री स्वामी समर्थ मी प्रांजली घराचं मुख्य प्रवेशद्वारच आहे जिथून सकारात्मक ऊर्जा आपल्या घरामध्ये येते आणि तिथूनच नकारात्मक ऊर्जा सुद्धा आपल्या घरामध्ये येते. मुख्य प्रवेशद्वारातूनच यश आहे सुख समृद्धी ऐश्वर असेल ते आपल्या घरामध्ये येतं आणि घराचं मुख्य प्रवेशद्वारच आहे जिथून दरिद्रता अलक्ष्मी आपल्या घरामध्ये येते. हे सर्वस्वी आपल्यावर आहे की आपण मुख्य प्रवेशद्वारावर काय वस्तू ठेवायच्या काय करायचं जेणेकरून आपल्या घरामध्ये सकारात्मक ऊर्जा यावी आणि आपल्या घरामध्ये जर अलक्ष्मी दरिद्रतेचा वास असेल तर अलक्ष्मी दरिद्रता आपलं वास्तू आपलं घर आपलं आयुष्य सोडून जावी. तर हा आजचा जो व्हिडिओ आहे तो प्रत्येकासाठी अगदी महत्त्वाचा होणार आहे. आपल्यापैकी बऱ्याच जणांना या गोष्टी माहीत असतात पण आपण या गोष्टींकडे कानाडोळा करतो दुर्लक्ष करतो आणि याचाच परिणाम आपल्याला भोगावा लागतो. मग हळूहळू काय होतं की आपल्याला आर्थिक तंगीचा सामना असेल घरामध्ये वादविवाद असतील भांडणं असतील नजरदोष असेल आजारपण असेल या गोष्टी आपल्या घरामध्ये येतात आणि मग ह्या गोष्टी आपल्या घरावर कुटुंबावर आल्यानंतर मग आपण म्हणतो याने काहीतरी केलं असेल त्याने काहीतरी केलं असेल माझंच नशीब फुटकं आणि या सगळ्या गोष्टी मग आपण इकडे पैसे घाल तिकडे पैसे घाल हे करण्यामध्ये जातो. पण आपण हे विसरून जातो की ह्या गोष्टी आपण आपल्या घरामध्ये किंवा आपल्या मुख्य प्रवेशद्वारावर जर काही बदल केले आपण आपल्या रुटीनमध्ये जर काही बदल केला तर या सर्व गोष्टी संपुष्टात येऊ शकतात आणि आपल्या घरामध्ये सुद्धा आनंदी वातावरण राहू शकतं आपल्या घरामध्ये सुद्धा सुख समाधान ऐश्वर्याची एंट्री होऊ शकते. तर यासाठी आपल्याला काय करायचं आहे बघा. सर्वप्रथम आपल्याला सकाळी उठल्यानंतर सर्वात अगोदर तर आपल्याला लवकर उठायचं आहे. बरेच जण काय करतात बघा खूप उशिरा उठतात मग याने काय होतं आपला दिवस खूप लेट सुरू होतो आणि आपल्याला जर समाजामध्ये मान सन्मान प्रतिष्ठा हवी असेल बऱ्याच जणांचं बघा त्यांच्याकडे पैसा आहे सगळं आहे पण त्यांच्या परिवारामध्येच त्यांना किंमत नाही आहे किंवा समाजामध्ये ऑफिसच्या ठिकाणी त्यांना किंमत नाही आहे तर अशा सर्वांनी सूर्याला अर्घ्य देणं खूप महत्त्वाचं आहे. त्यामुळे ज्यांना ह्या सर्व म्हणजे त्यांचं बोलण्याला कोणी त्यांचं मनावर घेत नाही बोलणं कोणी ऐकत नाही त्यांना मान सन्मान प्रतिष्ठा नाही तर अशा सर्व व्यक्तींनी सूर्याला अर्घ्य द्यायचं आहे किंवा घरातील सर्वांनी सूर्याला अर्घ्य दिलं तर खूप छान राहील. आणि सूर्याला अर्घ्य हे नेहमी सकाळी अगदी म्हणजे 6:30-7:30 अगोदर आपल्याला दिलं पाहिजे. एक वेळ तुम्ही उगवत्या सूर्याला अर्घ्य दिलेले चालेल पण अगदी 10, 11 किंवा 9:30 अशा वेळेला सूर्याला अर्घ्य देण्यामध्ये काहीही हरकत नाही. जास्तीत जास्त तुम्ही सकाळी 9:00 आपल्याला सूर्याला अर्घ्य द्यायचं आहे. त्यानंतर आपल्याला सकाळी उठलं की काय करायचं आपलं मुख्य प्रवेशद्वार आहे ते आपल्याला प्रवेशद्वार ते उघडायचं आणि त्याच्यावर आपल्याला एक तांब्या पाणी शिंपडायचं आहे आणि आपल्या दारामध्ये सुद्धा एक तांब्या पाणी शिंपडायचं आहे. ज्यांचं बैठं घर आहे त्यांनी सडा मारायचा आहे आणि ज्यांचे फ्लॅट्स आहेत त्यांनी एखाद्या स्प्रे बॉटलमध्ये पाणी भरायचं आणि ते पाणी स्प्रिंकल करायचं आहे. आणि हे पाणी नुसतंच आपल्याला स्प्रिंकल करायचं नाही आहे किंवा या नुसत्याच पाण्याचा आपल्याला सडा मारायचा नाही आहे तर या पाण्यामध्ये आपल्याला चिमूटभर हळद टाकायची आहे. याने काय होतं की नकारात्मक ऊर्जा नजरदोष असेल दरिद्रता अलक्ष्मी असेल हे आपल्या घरातून वास्तूतून काढता पाय घेतात आणि माता लक्ष्मी आपल्या घराकडे आकर्षित होते सकारात्मक ऊर्जा आपल्या घराकडे आकर्षित होते. कोणाची वाईट नजर काही जरी असेल तर ते बाहेरच्या बाहेरच राहतं आपल्या उंबरठ्याच्या आत येत नाही. त्यामुळे हळदीच्या पाण्याचा सडा टाकणं खूप महत्त्वाचं आहे. पहिली आपल्याला ही गोष्ट करायची आहे आणि दुसरी सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्या घराचं जे मुख्य प्रवेशद्वार आहे ते आपल्या घरामध्ये कितीही रूम असू देत तर त्या प्रत्येक रूमपेक्षा ते दार थोडंसं मोठं असावं. नाही तर घरातली दारं मोठी मोठी मुख्य प्रवेशद्वार थोडंसं छोटं असं नाही असायला पाहिजे. मुख्य प्रवेशद्वार मोठं असायला पाहिजे आणि मुख्य प्रवेशद्वारावर आपल्या आंब्याच्या पानांचं असेल किंवा अशोकांच्या पानाचं असेल तोरण लावलेलं असावं. आणि बऱ्याच वेळेला आपण सणवार आलं की हे तोरण लावतो पण बऱ्याच ठिकाणी काय असतं की हे तोरण अशाच्या असंच लावलेलं असतं अगदी म्हणजे ह्या सणाला लावलं तर पुढचा एखादा सण येईपर्यंत ते दारावरच लावलेलं असतं. त्याचे पानं सगळे वाळून जातात झेंडूचे फुलं आतमध्ये लावले असतील तर ते वाळून जातात आणि हीच गोष्ट आपल्या घरामध्ये नकारात्मक ऊर्जा निर्माण करते. या गोष्टीमुळे आपल्या घरामध्ये वादविवाद होऊ शकतात भांडणं होऊ शकतात आपल्या घरामध्ये आजार पण येऊ शकतं आपल्याला पैशाची चणचण भासू शकते. त्यामुळे नेहमी आंब्याचं तोरण लावा किंवा अशोकाच्या पानांचं तोरण लावा. ते अगदी थोडेसे पान सुकायला लागले की आपल्याला ते तोरण काढून टाकायचं आहे. अगदी तुम्ही प्रत्येक गुरुवार टू गुरुवार तुमच्या घरी जर आंब्याचं झाड असेल तर तुम्ही त्या पानांचं तोरण लावू शकता किंवा शुक्रवार टू शुक्रवार लावू शकता किंवा मंगळवार टू मंगळवार लावू शकता किंवा जर एखाद्या सणारा वगैरे लावलं तर ते वाळायला लागले की आपल्याला ते काढून ठेवायचं आहे. त्यानंतर पुढची गोष्ट म्हणजे आपल्याला
आपल्या मुख्य प्रवेशद्वारावर जे आहे ते एक स्वास्तिक काढायचं आहे आणि स्वास्तिकाच्या साईडला ज्या दोन रेषा असतात त्या दोन रेषा आपल्याला न चुकता काढायच्या आहेत. तुम्ही स्वास्तिक काढू शकता, ओम काढू शकता, कमळ काढू शकता, श्री काढू शकता, पण जास्तीत जास्त जे आहे ते आपण स्वस्तिक काढत असतो. बरेच जण काय करतात, जे प्लास्टिकचे मिळतात स्वास्तिक वगैरे ते चिटकवतात, पण ते आपल्यासाठी काहीही काम करत नाहीत. आपण घरीच, आता बरेच जण कुंकवाचं स्वास्तिक काढतात, बरेच जण हळदीचं स्वास्तिक काढतात, मी स्वतः हळदीचं स्वास्तिक काढते, तर तुम्ही कुंकाचं सुद्धा काढू शकता, असं काहीच प्रॉब्लेम नाही आहे. आपल्याला तुम्ही कुंकू असेल तर पाण्यामध्ये, किंवा गंगाजल असेल तर गंगाजल, किंवा थोडंसं गोमूत्र असेल तर गोमूत्रामध्ये मिक्स करायचं आणि स्वास्तिक काढायचं. हळद पण आपल्याला पाणी असेल तर पाणी, गंगाजल असेल तर गंगाजल किंवा गोमूत्रामध्ये मिक्स करून त्याचं आपल्याला स्वास्तिक काढायचं आहे. त्यानंतर आपल्याला प्रत्येक मंगळवारी, गुरुवारी, शुक्रवारी, अमावस्या, पौर्णिमा, एखादा शुभ दिवस असेल, जसं की तुमचा वाढदिवस असेल किंवा मॅरेज ॲनिव्हर्सरी असेल किंवा अजून कोणता सण असेल, तर अशा दिवशी आपल्याला आपल्या उंबरठ्याला हळदीचं लेपण करायचं आहे. थोडंसं गोमूत्र घ्यायचं, गोमूत्र नसेल तर पाणी घ्यायचं, त्यामध्ये हळद टाकायची, ते मिक्स करून याचं आपल्याला उंबरठ्याला लेपण करायचं आहे. त्यानंतर रोज आपल्याला न चुकता मुख्य प्रवेशद्वाराजवळ रांगोळी काढायची आहे समोर. आणि रांगोळी तुम्ही भले कितीही मोठी काढा, पण त्यातली त्यात जे शुभचिन्ह आहेत, मी सांगितल्याप्रमाणे स्वास्तिक असेल, श्री असेल, ओम असेल किंवा कमळ असेल, किंवा आपल्याकडे आता वाराच्या रांगोळ्यासुद्धा मिळतात बघा, केंद्रामध्ये मिळतात, आणि आजकाल जिथे पूजेचं साहित्य मिळतं ज्या दुकानावर तिथेसुद्धा मिळतात. तर वाराप्रमाणे ज्या रांगोळ्यांचे साचे असतात, ते रांगोळ्यांचे साचे असून आपण वाराप्रमाणे रांगोळी आपल्या मुख्य प्रवेशद्वारावर काढायची आहे. आणि सर्वात महत्त्वाचं, बरेच जण ठिकाणी मी बघते रांगोळी तर काढतात पण त्या रांगोळीवर हळद कुंकू टाकत नाहीत, तर रांगोळी काढल्यानंतर आपल्याला त्या रांगोळीवर हळद कुंकू आवर्जून टाकायचं आहे. पुढची गोष्ट म्हणजे ज्यांना आंब्याच्या पानांचं तोरण, अशोकाच्या पानांचं तोरण लावणं शक्य नाही आहे, तर त्यांनी बरेच प्रकारचे तोरणं मार्केटमध्ये मिळतात बघा, तर ती तोरणं आपण मुख्य प्रवेशद्वाराला लावली तरीही चालेल. आपल्या घराचं मुख्य प्रवेशद्वार जे आहे ते सुशोभित असायला हवं, असं नाही की दारावर पेनाने वगैरे कशाने खोचे पाडलेले आहेत, कलर गेलेला आहे, धूळ चढलेली आहे, असं अजिबात करायचं नाही. याने मी सांगितल्याप्रमाणे आपल्या घरामध्ये नकारात्मकता वाढत जाईल आणि मग आपली जी कामं होत आहेत, जे चांगलं चालू आहे, त्याच्यामध्ये सुद्धा अडचणी अडथळे निर्माण व्हायला लागतील. पुढची गोष्ट म्हणजे आपल्याला आपल्या घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर कोहळा असेल, गोरख, चिंच असेल हे लावायचं आहे. शनिवारी असेल, अमावस्येला तुम्ही लावू शकता. कोहळा जो आहे तो आपल्याला जिथे पूजाचं साहित्य मिळतं तिथे मिळून जातो, पण गोरखचिंच जी आहे ती आपल्याला दिंडोरी प्रणिश्री स्वामी समर्थ महाराजांच्या केंद्रात मिळते, तिथून तुम्ही घेऊ शकता. बाहेर जर मिळत असेल तर मला माहीत नाही, पण मी नेहमी केंद्रातूनच घेते, त्यामुळे मला माहीत आहे की केंद्रामध्ये ती गोरखचिंच आपल्याला मिळते. तर हे आपण लावू शकतो. याने काय होतं, निगेटिव्हिटी असेल, नजर दोष असेल, कोणाची वाईट नजर जो म्हणतो, बऱ्याच वेळेला आपण म्हणतो कोणी आमच्यावर काय करतं आहे वगैरे, तर ते अशा गोष्टी आपल्या घरामध्ये येत नाहीत, त्यामुळे ह्या गोष्टी आपल्याला लावणं गरजेचं आहे. आणि खराब झाल्यानंतर त्या चेंज करून परत येणाऱ्या एखाद्या शनिवारी अमावस्येला या गोष्टी आपल्याला लावायच्या असतात, तर ह्या गोष्टींकडे आपण लक्ष दिलं पाहिजे. पुढची गोष्ट म्हणजे आपलं जे डस्टबिन असेल किंवा चप्पल्स असतील, तर त्या कधीही आपल्याला आपल्या मुख्य प्रवेशद्वारासमोर ठेवायच्या नाही आहेत. त्या साईडला एखादा बॉक्स असेल, काही असेल, त्याच्यामध्ये ठेवायच्या, पण दारासमोर आपल्याला पसरून ठेवायच्या नाही आहेत. या दोन गोष्टी कधीही ठेवायच्या नाही आहेत. पुढची गोष्ट म्हणजे आपल्याला मुख्य प्रवेशद्वारासमोर जर तुम्हाला शक्य असेल, ऊन येत असेल, तर आपल्याला तुळस लावायची आहे, आणि तीही त्यातली त्यात तुम्हाला शक्य असेल तर दोन्ही साईडला आपल्याला तुळस लावायची आहे, तुळशीचं रोप लावायचं आहे. आता बऱ्याच ठिकाणी ऊन वगैरे येत नाही, तर आपण आपल्या बाल्कनीमध्ये, खिडकीमध्ये ठेवू शकतो, पण आपल्या प्रत्येकाच्या घरामध्ये तुळशीचं रोप हे असायलाच असायला हवं, कारण तुळशीला विष्णुप्रिया म्हटलं गेलेलं आहे, त्यामुळे तुळशीचं रोप आपल्या प्रत्येकाच्या घरात असणं खूप गरजेचं आहे. आणि नुसतं असूनच गरजेचं नाही, तर रोज त्याला अगदी थोडंसं पाणी, प्रत्येक गुरुवारी थोडंसं एक चमचा दूध, त्यानंतर रोज रात्री गाईच्या तुपाचा दिवा आपल्याला लावणं गरजेचं आहे. किमान मंगळवार, गुरुवार, शुक्रवार, पौर्णिमा, अमावस्या या दिवशी तरी गाईच्या तुपाचा दिवा लावणं आपल्याला गरजेचं आहे. आणि तुळशीची सेवा करत असताना, पूजा करत असताना आपल्याला ओम नमो भगवते वासुदेवाय, ओम नमो भगवते वासुदेवाय हा मंत्र म्हणायचा आहे. तर अशा पद्धतीने तुमच्या लक्षात आलंच असेल की मुख्य दरवाजासमोर आपण हे छोटे छोटे बदल करायचे आहेत, या छोट्या छोट्या गोष्टी रोज करायच्या आहेत, असं
असं नाही की एक दिवस केलं, चार दिवस केलं, नाही पाचव्या दिवशी केलं, सहाव्या दिवशी केलं, असं नाही. तुम्ही कंटिन्यू 41 दिवस 45 दिवस हे रुटीन ठेवून बघा या गोष्टी, म्हणजे घराच्या साफसफाईकडे आणि या गोष्टींकडे लक्षात द्या. आणि मग बघा तुमच्या घरामध्ये जे निगेटिव्ह वातावरण आहे ते सकारात्मक वातावरणात कसं बदलतं. तुमच्या घरातली जी माणसं आजपर्यंत एकमेकांशी बोलत नव्हती, प्रेमानं वागत नव्हती, ते एकमेकांशी चांगलं बोलायला लागतील, प्रेमाने वागायला लागतील. घरामध्ये जर एखादी आजारी व्यक्ती असेल तर ती औषध उपचाराला प्रतिसाद देऊ लागेल. तुमचे जे खर्च आहेत ते बऱ्याच प्रमाणात आटोक्यात आलेले आहेत. असे खूप सारे छोटे छोटे अनुभव तुम्हाला यायला लागतील. त्यामुळे आपण प्रत्येकानेच नक्कीच आपल्या घरामध्ये हे छोटे छोटे बदल आणि या छोट्या छोट्या सवयी आपण लावून घ्यायला हव्यात. याचा फायदा आपल्याला आणि आपल्या कुटुंबाला नक्कीच होणार आहे. श्री स्वामी समर्थ.